नमस्कार मित्रांनो सोहम यस गावंडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता ग्रामगीता अध्याय दुसरा धर्माध्ययन श्री गुरुदेवाय नमा दवे निर्माण केली क्षिती प्रजा वाढवी प्रजापती मानव समाज रहावया सुस्थिती धर्म सकळा निवेदिला धर्म बोलावया शब्द एक परित्याचा विस्तार अलौकिक लौकिक आणि पारमार्थिक मिळोनिया अनेक प्राणी जेथे राहतील त्या सर्वांची राहावी सुस्थिती समान समाधानाची गती त्या सधर्म म्हणावे आत्मरूपाची धारणा सर्वांठाई समभावना विश्वकुटुंब ऐशा आचरणा धर्म म्हणावे निश्चये आपुली साधावी उन्नती सौख्य द्यावे इतरांप्रती या उद्देशे जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म असे त्या नाव कोणाचा द्रोह न करून करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण साधावे आत्मसमाधान हाची बाणा धर्माचा सर्वांस असावा संतोष दुःख न व्हावे मात्रास याचा सक्रिय कराया अभ्यास धर्मनीती बोलिली भिन्न लोकांची भिन्न कामे मिळोनी पुरती जीवन कर्मे असोत भिन्न गुण भिन्न नामे परी सुख सर्वांचे सहकारी नको सत्तेचा बळगा नको दंड भय सत्कर्मासी आपापले कर्म सर्वांशी धर्म शिकवी सर्वांगे धार्मिक त्यासची म्हणावे सत्य वाचुनी वाघे भरवे स्वयं आपुल्याची स्वभावे समरस होई सर्वांशी नको वैद्य अथवा डॉक्टर आपण आरोग्य तत्पर नको वकील न्यायाधीश दंडधर न्याय व्यवहार सहजची नको धाक तरवारीचा चुकीस्तवतळमळेस आत्मा साचा साक्ष देतो अंकुश देवाचा अंतरा माजी ऐसे ज्याचे हृदय स्फुरन तोची खरा धर्म वान बाह्य अवडंबर धर्मचिन्ह ते, ते गौण धर्म नव्हे शुद्ध सात्विकता प्रकट करावी लौकिकी तीच जाग व्हावी આપુ ચારિત્રો સભાળવી સુવ્યવસ્થા જગાચી વ્યક્તિ ધર્મ કુટુંબ ધર્મ સમાજ ધર્મ ગાંવધર્મ બળકટ હોઈ રાષ્ટ્ર ધર્મ પ્રગતિ પથાચા વ્યક્તિ ધર્મ કુટુંબ ધર્મ સમાજ ધર્મ ગાંવર્મ બળકટ હોઈ રાષ્ટ્ર ધર્મ પ્રગતિ પથાચા વ્યક્તિ વાવી કુટુંબ પૂરક કુટુંબ વાવે સમાજ પોષક તૈસે ગ્રામ વે રાષ્ટ્ર સહાયક રાષ્ટ્ર વિશ્વાસ શાંતિદાયી याकरिता जी जी रचना तियसी धर्म म्हणती जाना देशद्रोह अधार्मिकपणा एकाच अर्थी मुख्य धर्माचे लक्षण त्याग अहिंसा सत्यपूर्ण अपरिग्रह ब्रह्मचर्य जान तारतम्य युक्त निर्भयता शरीरश्रम परस्परांशी अभेद प्रेम पूरक भावया विद्या सत्कर्म सकलांसाठी सर्व विश्वची भावे सुखी ही धर्माची दृष्टीनेटकी तियानावी सर्व गावलोकी तरी तरीच लाभ विश्वाचा घटक देश गाव हाची देशाचा अंश गावाचा मूळ पाया माणूस त्यासी करावे धार्मिक व्यक्ति धर्म सर्वांस कळावा कुटुंब धर्म आचरणी यावा ग्रामधर्म अंगी बानावा राष्ट्रधर्माच्या धारणेने व्यक्ती व्यक्ती भावी धार्मिक धर्म नव्हे एकांगी लटक भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा प्रत्येकाशी शरीर मन वाणी इंद्रिये बुद्धिप्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म ऐशा सद्धर्माचे ज्ञान आदी प्राप्त व्हावे सर्वांगीण मग सारीखे जीवन जगता येई या लोकी यासाठीच आश्रम व्यवस्था पूर्वजांची उत्तम प्रथा आरंभी मिळे धर्माची संथा पुढे जीवन धर्ममय मानव पशु योनितून आला नगा नराचा नारायण होणे त्याला यासाठी संस्कार देऊनी सावरीला क्रमाक्रमाने मानवाकडोनी जे जे घडते ते बरे वाईट दोन्ही होते त्यातून निवडावे लागते पाप पुण्य त्याचे सुधारोनी आचरण द्यावे लागते नवे वळण जेने आपुले करिल इतरा सहायक होऊनी यासाठी धर्मे नेमिले संस्कार आश्रम गोविले चार आयुष्य कल्पनी वर्षे शंभर विभागीले ते उन्नतिस्तव मानव जीवनी करिता पदार्पण ब्रह्मचर्याश्रम लागे जाणं जो सर्व आश्रमांचे मूलस्थान पाया मनावा जीवनाचा ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन चाले गर्भधारणे पासून पोटातची असता जीव पडवणं जतन करावा संस्कारे સંસ્કાર દુષ્પરિણામકારી ન પડાવે આતિ ગર્ભાવરી મનોની માતા પિત સદાચારી સદભાવે ન કરાવ અશ્લીલ ભાષણ વ્યસનાધિન દુર્ગુણી અન્ન ન ખાવે આહાર વિહાર સાત્વિક પૂર્ણ ઉત્તમ ગુણ નિચિંતન વાચન ન એકાવે શૃંગાર ગાયન ગર્ભવતી સઘેઉની એથોની પાજે જતન કેલે જન્માસી આલે तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे घरी पुत्र रत्न जन्मले काही दिवस त्याचे कौतुक केले परिजन पुढे पाहू लागले कर्तव्यतयाचे मुलगा काय खेळणे खेळतो काय बघतो कोठे जातो कैसा बोलतो चालतो गातो पाहती जन मुलास जैसे कळो लागले तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले त्याचे समोर न पाहिजे बोलिले दुर्विषय कोणी त्यावरी उत्तम संस्कार घडावे व्रत बंधाती बरवे शिकवावे पाठ करोनी द्यावे उत्तम विषय मग तो त्यासी म्हणे काय रे केली की नाही वाचने कैसा फिरतो सी राणे वने वेड्या पिशा सारिखा तुझ नाही का दिले संस्कार घडावया सद्गुणी व्यवहार काय करीती पालक चतुर लक्ष नाही तुझ्यावरी सांगितली नाही का स्नान संध्या स्मरावयासी जगत वंद्या नमस्कारिले नाही सका प्रतिपाद्या सकाळी संध्याकाळी जाऊनी मग का फिरतोस रानावना कैसा होशील ल उपदेश होती ऐसा सद्गुणा वाढवाया जन थोर उत्तम संस्कार माय बाप शिकविती सदाचार व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी आठ वर्षांचे आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला तोही नको रूढीचा बांधला नाटक नुसते बटूचे उपनयन म्हणजे विद्येचे व्रत ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात गुरुजवळी करणे समर्पित जीवन त्याचे घडवावया तोही गुरु असावा ब्रह्मचारी अथवा वा न प्रस्त तरी त्याने घ्यावी काळजी पुरी मुलाची या ब्रह्मचर्याची त्याचे राहणे खाणे पिणे खेळ खेळणे ग्रंथ वाचणे लक्ष ठेवावे आचार्याने मनोरंजनादिकांवरी जरा चुकली या चुकताची जाते मग सावरेना काही केल्या ते इंद्रिया वळण जैसे लागते तैसेची होते जन्मभरी म्हणून गुरुआश्रमी नियम प्रत्येकाचरणी संयम छात्रालयी ही च उत्तम दृष्टी असावी सर्वत्र मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी समसमीत चुरचुरित अतिमधुर तळीव पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनसी न द्यावे સાધે તાજે જાગવાવે અન્નરી જાગતા જવળી નસાવે સ્પર્શન કોની કરાયા લવાવે પ્રતર ધ્યાન સંધ્યાકાળી પ્રાર્થના પૂર્ણ ઝોપતા જાગતા ચિંતન આદર્શ મહાપુરુષાંચે નિત્ય નિયમે ઉપશાન સૂર્ય નમસ્કાર આસન પોહને નિબ સેવન આરોગ્યદાયી સોપે શીત જલે કરવાવે સ્નાન સકાળી રાની વની ગમન કરવાવે નેમી પાઠ પાઠાન ન વંતાચે શૌકીન રહાની વરજાવી સુગંધી અત્તરે ફુલે તજાવી બાલન ઠેવી તેલન લાવી ઐસે करावे બગુન દયાવે દર્પણી તોડ વાળું દે પોશાખાચે બંડ પાન કોની ન માદક દ્રવ્ય નસાવે નાટકી સેવ્યા ઉપવાસ कराया सांगावे आपुले काम दुसऱ्यांसाठीही परिश्रम शिकवावे बंधू भगिनी प्रेम सेवा धर्म शिकवावा बसवू नये मुलींसह शिक्षणी तेथे संमिश्र नाटके कोठोनी संगती शृंगार क्षणभरी ही बसवण द्यावे मुलाचे वय जसजसे वाडे तोडावे स्त्रियांचे संबंध गाडे नेहमी चरित्रवंतांचे धडे द्यावे तयासी विवाहादी कार्ये न दाखवावी शृंगार कार्ये न शिकवावी व्यायामदंगली खेळवावी मुले निर्भयत्वे अश्लीलता कोठे न दिसावी दिनचर्या आदर्श व्हावी सकाळी सायंकाळी द्यावी बौद्धिके ब्रह्मचर्याची सांगावे ब्रह्मचर्याचे महिमान ब्रह्मचर्याचा उद्देश कोण कायसेला होते रक्षण ब्रह्मचर्याचे ब्रह्मचर्य ब्र, म्हणजे ब्रह्मचरण ब्रह्मतेजाचे साधन विद्याप्राप्तीचे वर्तन वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ब्रह्मचर्या समान कोण जगी महत्वाचे साधन जो ब्रह्मचर्य पालन तो देवा समान होतसे सिद्धी त्याच्या दासी देवधावतो त्याच्या हाकेसी सूर्या समान क्रांतितयासी लाभतसे निरोगी भीष्माचा व्रत निचय कार्तिकेयाचे चातुर्य शुकाचा ज्ञान योग निर्भय लाभे ब्रह्मचर्याने अवधूताची विशाल हनुमंताचे महाबल ब्रह्मचारी महाचपल वज्रदेह सर्व बळात वीर्य बळ नाही तो दरिद्री दुर्बळ रोगांची कवळ नेहमी होतो ज्याने वीर्य सांभाळले यशतयासी माळ घाले वीर क्षीण होता मृत्यूने केले शिकारी वीर्या अंगी आहे ओज वीर्या अंगी नवे तेज वीर्या अंगी आरोग्य बीज बुद्धी सामर्थ्य ही या वीर्य कैसे बनते चाळीस शेर अन्न पचते त्याचे एक शेर रक्त बनते वीर्य त्याचे दोन तोळे पुरुष रोज एक शेर जेवला तरी एक महिना तीस शेर आला त्यात दीड तोळा उपजला वीर रसबिंदू तो नष्ट होय एकाक्षणी केवडी थोर केली हानी द्रव्य मिळविले कष्ट करोनी केली धुळधानी हौसेने ब्रह्मचारी पतन पावला महिन्याची कमाई खोवतो क्षणाला केवडा हा तोटा झाला आयुष्याचा साता दिसा अन्नरस होई तो साता दिसा रक्तपण घेई रक्तामधुनी मास होई थोडे थोडे त्यातूनी मेध आणि हाडे साता दिसा मज्जा वाढे मग वीर्य निपजे थोडे थोडे सप्ताहांतरी बेचाळीस दिवसानंतर वीर्य शुक्र धातू शक्ती कर त्याशी किती प्रयास दिवस रात्र अन्न खर्च किती तरी ते अमोल वीर्य देहातील रत्न त्यावरी देहाचे जीवन ते आरोग्यदायी अमृतकन तेज वाढे रोम रोमी यासी सांभाळावे ओज सामर्थ्य वाढवावे सूर्यचंद्रापरी शोभावे ब्रह्मचर्याने ऐसे शिकवावे बाळा तरुणा बौद्धिक द्यावे सर्वजना बुद्धी बनता वेळ लागेना जीवन आदर्श व्हावया गुरुजनी ऐसे द्यावेत धडे आपुला आदर्श ठेवनी पुढे विद्यार्थी तयार होता चौकडे राष्ट्र होई तेजस्वी चोवीस वर्षे ऐसी गेली त्याची जीवन सफलता झाली गृहस्थपणे गुढी उभारिली सत्कार्याची त्या पुढे ब्रह्मचारी घे गृहस्थपन शंभर वर्षे जगे तयाचे संतान रोगराई दुबळेपण तयान बाधे सर्वथा यानेच गाव होईल आदर्श बनवा बलवान बनेल सर्व देश मानव समाजाचा उत्कर्ष होईल सर्वतोपरी हे साधा या पहिला उपक्रम पाहिजे ब्रह्मचर्याश्रम जेणे प्रजा होई कार्यक्षम स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी राष्ट्रासाठी जीवन बनविणे त्यासी चारित्र्य योग संपादने आरोग्य बल शरीरी राखणे ब्रह्मचर्या योगे परस्परात प्रेम राखणे समाजाकरिता तत्पर होणे त्यासाठीही आधी जीवन बनविणे हाची पाया आवश्यक हे जे हे नियम मुलांसाठी तीच मुलींकरिता रहाटी वयाचीच मुख्य विषमता पोटी यांच्या भारती झाल्या ब्रह्मचारीनी विद्या संपन्न तेजस्विनी त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी आदर्श रूप जोवरी हे होते आश्रम तोवरी राष्ट्र बलवान उत्तम वाढूनी व्यसने विषय प्रेम पतन झाले समाजाचे धर्माचा पाया विद्यार्थी धर्म ब्रह्मचर्याश्रम त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे मनोनी साधा धर्मचार असे असेची आश्रम काढा गावाला शिकवा आपुल्या भावी पिढीला लक्ष देऊन मित्र हो मी हे जाणतो मागील वर्म त्या काळी सुलभ श्रद्धा संयम तैसे आज करिता आश्रम कठीण जाईल गावासी उपभोग सकलांचे वाढले राहणी माजी अंतर पडले सभोवताली तार चढले विषय सतारीचे मुलींचे विद्यालय अलग नाही विद्वाही श्रुंगार विन राही धाक कोणाचा कोणाही उरला दिसेना प्रवेश घुसले जीवनी भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी अध्यापक तोची विलासी व्यसनी शृंगार काव्यशी कवितो रस्तो रस्ती खाद्य पेय वैभवशाली विद्यालये चैन हेच जीवन ध्येय कोणी सोय लावावी कोणा ऐसा वातावरण जरी असले तरी हृदयवंताने पाहिजे सुधारिले आपुले गाव बिघडू दिले न करावे सुज्ञाने नियमित मुलांचे वर्तन नियमित ठेवावे खानपान नियमित ब्रह्मचर्याचे पालन घडलेच पाहिजे सर्व भुक्तिमुक्तीशी कारण असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान म्हणून विनवितो श्रोते जन इकडे दुर्लक्ष न व्हावे ऐसे सादाल जेवढ्या परी संतान बळकट होईल संसारी गावचे स्वास्थ वाढेल निर्धारी तुकड्या म्हणे इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत ब्रह्मचर्य निवेदिले येथ दुसरा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद